8 जून 2016 ला दाखवण्यात आलेल्या रात्रीचं खेळ चालेच्या भागामध्ये नेने वकिलांवरती वार झाल्यानं माधव आपल्या भावांना नेने वकिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे असे सांगतात. सुरुवातीला दत्ताराम आपण इथून निघायचं असं सुचवतात, मात्र माधव त्यांची समजूत काढून त्यांना लगेचच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. माधव अभिराम आणि दत्ताराम घरी न आल्यानं घरातील सर्व जण चिंतित होतात. आर्चिस अभिरामना कॉल करतो, त्यानंतर तो त्यांना सांगतो की आम्ही हॉस्पिटलमध्ये आलोय. निलिमा आर्चिस कडून फोन घेते आणि घडलेल्या प्रकाराबद्दल अभिरामला विचारते. अभिराम नेने वकिलांवरती झालेल्या हल्ल्याची कल्पना निलिमाला देतो. निलिमा जेव्हा घडलेला प्रकार घरच्यांना सांगते तेव्हा घरचे आणखीनच त्रस्त होतात. दुसरीकडे सुषमा गावकऱ्यांना सांगते की नाईक बंधूंनी प्रॉपर्टीच्या वादातून नेने वकिलांवरती वार केलाय. पांडू सुषमाचं हे बोलणं ऐकतो आणि नाईक कुटुंबियांना जाऊन सांगतो. माधव अभिराम आणि दत्ताराम घरी येतात. देविकाचा अभिरामला कॉल येतो, ती नेनेंवर झालेल्या हल्ल्याची कल्पना अभिरामला देते. हे ऐकताच अभिराम आणखीनच चिंतित होतो. पांडू नाईक कुटुंबियांकडे येतो आणि सुषमानं तुमच्या विरोधात गावातील लोकांना सांगितलंय की तुम्हीच नेने वकिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. हे ऐकून अभिराम जामच संतापतो आणि सुषमाला याबाबत जाब विचारण्यासाठी जातो. सरते शेवटी देविका आपल्या घराच्या आवारात पाहते की एका बावल्याला फासावर लटकवून त्याचा गळा रक्तानी माखलाय. नेने वकिलांवरती झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर रात्रीचे खेळ चाले या मालिकेत आणखीन काय ट्विस्ट येतात हे पाहणं महत्वाचं असेल. त्यासाठी पहा या मालिकेचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर. नमस्कार, मी ऐश्वर्या नारकर. तुम्ही जरूर सबस्क्राईब करा राजश्री मराठी. थँक्यू.